नमस्कार, मी तेजराज डीके, टी डी के चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण धुळ्यामधील घटना पाहणार आहोत, पण आता ही जी घटना आहे ही मध्य प्रदेशमधून सुरू झालेली आहे. आता मध्य प्रदेशमध्ये एक बडवानी नावाचा जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्ये एक तालुका आहे सेंधवा नावाचा, आणि त्या तालुक्यामध्ये एक चाचरा नावाचं गाव आहे. मग आता त्या गावामध्ये एक मंगला नावाची तरुणी राहत असते. मग आता तिचं जे लग्न आहे त्याच गावातील एका तरुणाबरोबर झालेलं असतात. त्या तरुणाचं नाव काय आहे तर मुकेश राजाराम बालेरा. मग आता यांचं लग्न झालं आहे म्हटल्यानंतर हे आता संसार करायला सुरू झालेलं आहे. मग आता हा जो मुकेश आहे हा शेतामध्ये मजुरीचं काम करत असतो. मग आता ती मंगला जी आहे याच्याबरोबर तीही काम करायला सुरू करते, म्हणजे घराला एक आर्थिक हातभार लागावा म्हणून तीही काम करते, मेहनत करते, दोघंही मेहनत करतात. मग आता जवळजवळ यांच्या संसाराला ही 12 वर्षे होतात, आणि या 12 वर्षामध्ये त्यांना एक मुलगासुद्धा होतो, 10 वर्षाचा असतो तो, आणि एक मुलगी होती, तिचं वय असतं 8 वर्षे. मग आता हे त्या गावामध्येच काम करत आहेत म्हटल्यानंतर आता यांना असं वाटतं की आता आपण बरेच वर्ष झालो या गावामध्येच काम करतो, पण कसलीही आपली आर्थिक प्रगती होत नाही असं काय त्यांना वाटत असल्यामुळं ते काय करतात, बघा आता जी मेहनत करणारे लोक असतात, जे मजुरी करणारे लोक असतात, ते ह्या राज्यातून परराज्यात कामासाठी जात असतात. त्याचप्रमाणे हे दोघंसुद्धा त्या मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रात येतात. आता महाराष्ट्रात आल्यानंतर ते जळगाव जे गाव आहे त्या गावामध्ये जातात. जळगावमध्ये जे धरणगाव आहे त्या धरणगावच्या परिसरामध्ये एक साळवे नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये हे लोक स्थायिक होतात, तिथं काम करायला सुरू करतात. मग आता तिथं काम करायला सुरू केल्यानंतर आता काही दिवस यांचे चांगल्या रीतीने जातात, कामही चांगलं मिळतं यांना, कामही भरपूर करतात. मग यांचं कुटुंब आहे 4 लोकांचं आहे, नवरा बायको आणि त्यांचे 2 मुलं. मग आता काम करता करता ज्या ठिकाणी ते काम करतात त्या ठिकाणी आता इतरही लोक काम करत असतात, काही तरुणही काम करत असतात. मग त्या तरुणांमध्ये एक तरुण असतो, तर त्याचं नाव असतं सुशील. आता बघा ही जी मंगला आहे ही दिसायलाही सुंदर आहे, कामही चांगलं करत असते. मग आता हा सुशील आहे हाही दिसायला देख नाही, नीटनेटका राहत असतो, व्यवस्थित राहत असतो, म्हणून ह्या मंगलाची आणि त्या सुशीलची आता कामावर ओळख होते. आता ओळख झाल्यानंतर ही मंगला काय करते, त्या सुशीलला घरी आणते आणि तिच्या नवऱ्याबरोबर त्याची ओळख करून देते. नवऱ्याला सांगते की हा सुशील आहे, हा माझ्या कामावरच माझ्याबरोबरच काम करतो आहे, आणि याच्या ओळखीने तुम्हालाही तिथं काम लागेल. म्हणजे तिचा नवरा करत असतो दुसरीकडे काम, पण तिथली पगार कमी असल्यामुळे तिला वाटत असतं की आपल्या नवऱ्याने ह्या साईटवर येऊन काम करावं, म्हणजे बांधकाम साईट असते, आणि ह्या सुशीलच्या ओळखीने त्यालाही काम लागेल असं काही तिचे स्वप्न असतात. मग आता तिच्या नवऱ्याची त्याची तर ओळख होते. आता ओळख झाल्यानंतर तो सुशील काय करतो, अधूनमधून कधीही तिच्या नवऱ्याकडे आता भेटघाट करायला येत असतो, त्यांची म्हणजे मैत्री झालेली असते. मग आता मैत्री झाल्यानंतर तो घरी असला तरी येत असतो. आता पुढं चालून काय होतं की तो घरी नसला तरी तो सुशील यांच्या घरी येत असतो. मग याच्यातून काय होतं, आता त्या मंगलाचे आणि त्या सुशीलचे चांगले संबंध प्रस्थापित व्हायला सुरू होतात, चांगली जवळीक होते यांची, आणि हे सर्व त्या मुकेशच्या लक्षात येतात, तिच्या नवऱ्याच्या. मग त्याला वाटते अरे आपण एकतर इथं कामासाठी आलेलो आहोत आणि याच्यामधून दुसरंच काहीतरी बारा भांगडी वाढून बसून आहेत, म्हणून तो बायकोला सांगतो हे बघ मंगला म्हणतो त्या सुशीलबरोबर जास्त तू काय संबंध वाढवू नकोस, तो जरी घरी आला तरी त्याला जास्त बसून ठेवत जाऊ नकोस, त्याला पाठवून देत जा, याच्यातून दुसरंच काहीतरी भलतंच होऊन बसायचं असं काय तो तिला समजावून सांगत असतो, पण ती समजण्याच्या आता समजून घेण्याच्या मनस्थितीत नसते, ते उलटंच करत असते. जेवढं काही नवरा सांगत असतो त्याच्या उलटं ती वागत असते, म्हणजे जास्तच त्याच्याबरोबर बोलणं, जास्तच त्याला आता जरी नाही भेटला तरी त्याला फोन करणं, बोलवून घेणं, त्याच्याबरोबर गप्पा मारणं. मग आता हे कुठंतरी त्या मुकेशला खूप खटकत असते. मग तो नेहमी तिला वारंवार समजावून सांगत असतो, तिला बरंच काही सल्ले देत असतो, पण ती त्याचं काही ऐकत नसते, ती त्या मुकेशच्या चांगली म्हणजे त्या सुशीलच्या चांगलीच नादाला लागलेली असते. मग आता हा जो मुकेश आहे तिचा नवरा याला एवढं काही टेन्शन येत असतं. आता हा काय करतो, सरळ आता दारू प्यायला सुरू करतो. आता दारू पिऊन येऊन तो तिच्याबरोबर भांडणं करायला सुरू करतो, म्हणजे त्याला एकंदरीत असं त्याचं मत झालेलं असतं, ठाम मत झालेलं असतं की यांचे काहीतरी संबंध सुरू झालेले, त्यांचे अनैतिक संबंध प्रस्थापित झालेले, आणि तेही खरं असतं. तिथं आजूबाजूच्या लोकांनाही कळलेलं असतं, त्यांच्या कामातही कळलेलं असतं, आणि ह्याच गोष्टी त्याच्या कानावरसुद्धा गेलेल्या असतात त्या मुकेशच्या. मग आता दारू पिऊन घरी येणं, तिला मारझोड करणं, नाही ते बोलणं, शिव्या घालणं, आणि त्या सुशीलासुद्धा समजावून सांगणं किंवा त्याला घरी येत जाऊ नको म्हणून त्याला धमकावणं, काहीतरी असं चालत असतं यांच्यामध्ये. मग आता हे वारंवार चालू झालेलं आहे, म्हणजे आणि त्या सुशीलचे आणि त्या मंगलाचे तर इकडं प्रेमसंबंध सुरू झालेले आहेत. मग आता याच्यामधून काय होतं, आता हे वारंवार सुरू झाल्यामुळं तो ती मंगलाही कुठंतरी वैतागून जाते, तिला असं वाटतं की आता ह्या मुकेशबरोबर आता राहायचं नाही, याच्याबरोबर आता काहीतरी आपण वेगळं राहिलं पाहिजे, याच्याबरोबर घटस्फोट घेतला पाहिजे. मग आता ही गोष्ट आहे त्या मंगलाच्या घरीसुद्धा कळते, तिच्या वडिलांना आईला सर्वांना कळते. मग आता ते तिच्या आईवडील तिच्याकडे येतात, त्यांना सांगतात समजावून की असं काही करू नका, तुमच्या लग्नात आता 12 वर्ष झालेले आहेत, एक मुलगा
10 वर्षाचा आणि एक मुलगी 8 वर्षाची आहे. त्यांच्याकडे बघून आता व्यवस्थित जागा. इथपर्यंत आता तुम्ही संसाराचा गाडा ओढत आणलेला आहे आणि आता थोडं कशालाही करताय थोड्यासाठी. उद्या मुलाचे लग्न वगैरे व्हायचे आहेत, मुलं मोठी होतील, असं काय बरंच काय त्यांना समजून सांगतात. पण आता ती मंगला जी आहे ती समजून घेण्याच्या मनस्थित नसते. ती म्हणते नाही नाही मला आता यांच्याबरोबर राहायचं नाही, मला यांच्याबरोबर काडी मोड घ्यायचा आहे. तरी ते समजावून निघून जातात की थोडे दिवस थांबा बघू पुढच्या पुढं काय होतं इथे. आणि तो मुकेश जो आहे तो तर म्हणजे त्याला तर त्या मंगलाबरोबरच राहायचं असतं, त्याला सुखी संसार करायचा म्हणजे करायची त्याची इच्छाच असते. पण त्या मंगलाची तशी काही इच्छा नसते कारण तिला हा आता तरुण पोरगा मिळालेला असतो. त्याचं वय किती असतं तर 22 त्या सुशीलचं आणि याचं वय 35 असतं, मंगलाचं वय 31 असतं. मग आता काही दिवस गेल्यानंतर परत मंगला आता काय करते, तिच्या वडिलांना बोलून घेते, तिथल्या त्यांच्या समाजातील जे काही ज्येष्ठ मंडळी असतात त्यांनाही बोलून घेते. त्यांना सरळ सांगते की मला याच्याबरोबर संसार करायचा आहे, मला याच्याबरोबर काडी मोड घ्यायचा आहे म्हणून. तर तेही आता म्हणतात की ठीक आहे तुला जर नांदायचंच नसेल तर तू घटस्फोट घेऊ शकतेस. म्हणून ते आता ज्येष्ठ मंडळीही तिला सांगतात आणि वडीलही तिला म्हणतात. मग आता त्याच्याबरोबर तिचा घटस्फोट होतो. आता काडी मोड झाल्यानंतर आता तो तर वेगळा झालेला आहे पण मुलं तो मंगलाकडे देत नाही. ते जे दोन मुलं आहेत तो मुकेश स्वतःकडेच ठेवून घेतो आणि तिला म्हणतो की बघूया नंतर पुढं चालून बघूया काहीतरी होईल याच्यामधून. मग आता मंगला काय करते, आता तिचे आई वडील तर निघून जातात. मग मंगला ह्याच ठिकाणी राहायला असते कामाच्या ठिकाणी, तो मुकेशसुद्धा तिथं राहत असतो. पण आता मंगला त्याच्याकडे राहत नसून ती सरळ त्या सुशीलच्या घरी निघून जाते, त्याच्यासोबत राहायला सुरू करते. आणि तिच्या घरच्यांनाही सांगते की आता मी याच्यासोबतच लग्न करणार आहे म्हणून. तिच्या घरचेही त्या सुशीलला भेटगाठ घेऊन त्याचीही भेटगाठ घेतात आणि तेही निघून जातात ठीक आहे म्हणतात. मग आता ह्या सर्व गोष्टी घडल्यानंतर आता ही जी मंगला आहे तिला मुलांची एवढी काही काळजी सतावत असते की तिला वाटत असते की अरे आपले दोन मुलं आहेत हे जर आपल्याला मिळाले हे म्हणजे आपल्या जर ताब्यात आले तर बरंच म्हणजे चांगलं होईल, बरंच काय म्हणजे मी त्यांना चांगलं सांभाळू शकेन असं काही तिला वाटत असतं. म्हणून ती सारखं आता त्या मुकेशकडे जात येत असते. म्हणजे ती एक त्याच्याकडे जाऊन म्हणजे मुलं आपल्याला त्यांनी द्यावेत असं काहीतरी तिला वाटत असतं. म्हणून त्याच्याबरोबर जाऊन गोडी गुलाबीने राहत असते, बायकोसारखं राहत असते, तोही त्याच्याबरोबर नवऱ्यासारखं राहत असतो. मग त्याला म्हणत असते की हे दोन्ही मुलं माझ्या ताब्यात दे. म्हणून तो म्हणत असतो नाही नाही मी तुझ्या ताब्यात मुलं देणार नाही, तुला जर राहायचं असेल तर माझ्यापाशी येऊन राहा, आपण दोघंही पहिल्यासारखं गोडी गुलाबीने संसार करूया, मुलांनाही लहानाचं मोठं करूया, तूच माझ्याकडे ये, मी काय मुलं तुझ्या ताब्यात देऊ शकत नाही, देणारही नाही. मग आता मंगला परत घरी परत जाते तिच्या त्या सुशीलकडं. परत काही दिवसांनी परत येते, असे 5-7 चक्र ते त्याच्याकडे मारते. पण तो मुकेश तिचं कसलंही ऐकत नाही. मग तो एकतर चूक तू केलेली आहेस आणि मुलांना नेऊन आता काय करणार आहेस, मुलांचंही वाटोळ करशील म्हणून तो तिच्याकडे मुलं देत नाही. आणि मग असंच एका दिवशी ती त्या मुकेशकडे परत जाते. मग ती गेल्यानंतर त्या दिवशी तो जो मुकेश आहे तो फुल दारू पिलेला असतो. मग ती मंगला त्याच्याकडे जाते, गोडी गेलो म्हणजे त्याच्याबरोबर बोलते, बायकोसारखं त्याच्याबरोबर राहते आणि त्याला म्हणते की ही मुलं आता माझ्या ताब्यात देत. तो एवढं वैतागतो, तो म्हणतो हे बघ म्हणतो तू सारखं सारखं इथे येऊन माझ्या मागं लागत जाऊ नको, नाहीतर याच्यातून मी काय करेन तुला मारून टाकेन आणि त्या मुलांचंही काहीतरी बरं वाईट करून टाकेन, तर तू काय सारखं सारखं माझ्या मागं लागू नकोस. आता त्यांनी ह्या गोष्टी बोलल्यानंतर तेही दारूच्या नशेत म्हणून ती मंगला एवढी काय घाबरतीला असं वाटतं की अरे यांनी तर आता आपल्याला सरसर चक्क धमकी दिलेली आहे आणि हा माणूस नशेमध्ये काही करू शकतो. म्हणून ती एवढी काय घाबरते. परत नंतर काही दिवस गेल्यानंतर परत त्याच्याकडे ते परत तो तिला परत तशीच धमकी देतो. मग तिला असं वाटतं की अरे हा नक्कीच आपला काहीतरी बरं वाईट करेल, मुलांचंही काहीतरी बरं वाईट करेल, त्यापेक्षा आपणच आता याला धडा शिकवला पाहिजेत. म्हणून ती आता विचार करायला सुरू करते. आता ह्या सर्व घडामोडी तर घडलेल्या आहेत. मग आता बघा तारीख आहे 24 फेब्रुवारी 2023. आता ह्या दिवशी आता तिथला जो एक धुळे जिल्हा आहे त्या धुळे जिल्ह्यामध्ये एक शिरपूर नावाचा तालुका आहे. त्या तालुक्यामध्ये एक तरडी नावाचं एक शिवार आहे. त्या शिवारामध्ये एक शेती आहे. आणि बघा आता त्या दिवशी त्या शेताचे जे मालक आहेत गोविंद परदेसी त्यांचा जो पुतणे आहे आता तो त्या शेतात गेलेला असतं. मक्याची शेती असते. मग तो आता पाणी त्या शेताला घातलं आहे का नाही, काय कमी जास्त आहे, पीक पाणी कसं आहे म्हणून सर्व काही बघायला त्या शेतामध्ये गेलेला असतो. तो ते शेतामध्ये फिरत असतो. फिरत मध्यभागी ज्यावेळेस जातो त्यावेळेस तिथं त्याला मध्यभागी बराच त्या मक्याचा पाला पाचोळा जमा झालेला दिसतो, गोळा झालेला दिसतो. ज्यावेळेस तो जवळ जाऊन बघतो म्हणजे ढीग लागलेला असतो पूर्ण पाल्याचा. ज्यावेळेस जवळ जाऊन बघतो त्याला वाटते अरे एवढा पालापाचोळा कसं काय जमा झालेला आहे म्हणून तो जरा इकडं तिकडं पायाने इकडं तिकडं ज्यावेळेस करतो त्याच्या पायाला दुसरे पाय लागतात. तो खाली वाकून बघतो तर अक्षरशः एका मृतदेहाचे ते पाय असतात उघडे पडलेले असतात. तो एवढा काय घाबरतो, पळत पळत घरी येतो आणि त्याचे जी वडील आहेत त्या गोविंद परदेसीचे मोठे भाऊ मोतीलाल परदेसी त्यांना सांगतो की आपल्या शेतामध्ये एक मृतदेह आहे म्हणून एका पुरुषाचा. तेही घाबरून जातात. त्यांना वाटते की अरे आपल्या शेतामध्ये मृतदेह कसा काय आलेला आहे, कोणी आणून टाकलेला आहे म्हणून ते ताबडतोब शेतामध्ये जातात आणि काही लोकांनाही सोबत घेऊन जातात. बघता बघता ही खबर पूर्ण गावामध्ये पसरते.
लोकांची बागांची गर्दी होती तिथं. मग आता तिथं गेल्यानंतर ते ज्यावेळेस खात्री करून येतात की नक्की तिथं पुरुषाचा मृतदेह आहे का म्हणून बघतात, तर अक्षरशः तिथं पुरुषाचा मृतदेह असतो, पाय दिसत असतात. मग ते त्या मृतदेहाला हात लावत नाहीत, पाला पाचवा ही बाजूला करत नाहीत. ते सरळ काय करतात, तिथली जी थाळनेर पोलीस चौकी आहे त्या पोलीस चौकीत जाऊन पोलिसांना हे सर्व काही घटनाक्रम सांगतात. मग पोलीस ताबडतोब घटनास्थळी येतात. आता तिथं आल्यानंतर काही गावकऱ्यांच्या मदतीने पोलीस सर्व तिथला पाला पाचोळा बाजूला करतात. त्यावेळेस पोलिसांना असं दृश्य दिसतं की तो जो मृतदेह आहे त्याचे हात गमज्यानी बांधलेले आहेत, पायसुद्धा गमज्यानी बांधलेले आहेत, त्याच्या गळ्यामध्येसुद्धा गमज्या आवळलेला असं काय पोलिसां म्हणजे गमज्याने त्याला फास दिलेला आहे असं पोलिसांना दिसतं. तो मृतदेह अक्षरशः खूप सडलेला आहे, त्याची दुर्गंधीसुद्धा पसरलेली असते. याचा पोलीस असा अर्थ करतात की या मृतदेहाला एक 3-4 दिवसापूर्वीच मारून टाकलेला असावं इथं. मग आता त्याची ओळख तर पटवायची असते म्हणून पोलीस काय करतात, बारकाईने त्याची पाहणी करतात. ज्यावेळेस त्याचे आता कपडे पूर्ण पोलीस तपासणी करतात कपड्यांची, त्या त्या शर्टच्या खिशामध्ये त्यांना एक बसचं तिकीट सापडतं. आता तिकीट सापडल्यानंतर ते तिकीट पोलीस ताब्यात घेतात. मग आता त्याच पोस्टमार्टम करायचं, आता त्याला तर दवाखान्यात नेऊ शकत नाही म्हणून आता शासकीय रुग्णालयातील जे काही डॉक्टर आहेत त्या डॉक्टरना तिथं बोलवतात. तिथं बोलवून पूर्ण काय पोस्टमार्टम ओरखून घेतात आणि पोलिसांचा विचार असतो की आता त्या शेतामध्ये ज्याचा अंत्यविधी ओरखून टाकायचा, याला इथंच जाळून टाकायचा म्हणून. पण त्या शेताचे मालक ह्या गोष्टीला आक्षेप घेतात, विरोध करतात की कुणाचाही मृतदेह कुठला कुठून आलेला माणूस कुणी आणून टाकलेला आहे, तुम्ही आमच्या शेतामध्ये कसं काय याला म्हणजे अंत्यविधी करताय, म्हणजे इथं कसं काय जाताय. म्हणून ते आक्षेप घेतात. पोलीस काय करतात, त्या मृतदेहाला तिथल्याच गावातल्या स्मशानभूमीमध्ये नेऊन अंत्यविधी उरवतात. आता याच्यामध्ये बराच काय उशीर झालेला असतो, अख्खी रात्र निघून गेलेली असते. मग दुसऱ्या दिवशी आता पोलीस आपल्या तपास कार्याला सुरू करतात. मग आता तपास कुठून करतात पोलीस, तर ते जे काही तिकीट सापडलेलं असतं बसचं, त्या तिकीट आता कुठल्या आगाराचं आहे म्हणजे कुठल्या बसस्थानकाचं असं होतं इथून. आता तिथले बरंच काही बसस्थानक पोलीस ओळखतात, तर तिथं एक चोपडा नावाचं बसस्थानक आहे, त्या बसस्थानकामधलं ते तिकीट असतं. मग तिथले जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, सर्वांना पोलीस विश्वासात घेतात, त्यांच्याकडे चौकशी करतात की हे तिकीट कुठल्या तारखेचं आहे म्हणून, आणि ज्या तारखेचं हे तिकीट आहे त्या तारखेच्या बसवर ड्रायव्हर कुठला होता आणि कंडक्टर कुठला होता म्हणून. तर पोलिसांना कळतं की त्या बसवर एक महिला कंडक्टर होती, त्यांचं नाव कोमावत होतं म्हणून. मग आता पोलीस त्या कोमावत कंडक्टर महिलेची भेट घेतात आणि त्यांना सर्व काही विचारतात. मग आता ही बस कुठल्या कुठल्या मार्गावरून जाते, मग ते सांगतात की ही बस जवळजवळ एक 40 ते 45 मार्गावरून जाते म्हणून. मग आता पोलीस त्या त्या मार्गावरचे सर्व काही त्या त्या दिवशीचे CCTV फुटेज ताब्यात घेतात. जवळजवळ 40 CCTV फुटेज पोलीस ताब्यात घेतात आणि सर्व CCTV फुटेजची पोलीस बारकाईने पडताळणी करतात, पाहणी करतात. म्हणजे बघा आता पोलिसांचं कसं असतं, स्वतःवरून स्वर्ग गाठायचं असतं पोलिसांना. मग आता ज्यावेळेस पाहणी करतात पोलीस त्या CCTV फुटेजची, त्यांना त्या 1-2 फुटेजमध्ये असं दिसतं की आता एका मार्गावर एक हिरो होंडाचं शोरूम आहे, त्या शोरूमच्या शेजारी एक हॉटेल आहे. मग आता त्या हॉटेलच्या बाहेर 3 तरुण थांबलेले असतात आणि त्या तरुणांबरोबर एक महिला सारखं बोलत असते, सारखं हॉटेलमध्ये जात असते, हॉटेलमध्ये गेल्यानंतर परत बाहेर येत असते, परत त्यांच्याबरोबर काहीतरी बोलत असते. ज्यावेळेस पोलीस बारकाईने त्या फुटेजकडे बघतात, त्यांच्याकडे हालचालींकडे बघतात, त्यावेळेस पोलिसांना त्यांच्यावर संशय बळावतो. आणि पोलिसांचा संशय म्हणजे एक कुठंतरी खात्री असते की इथंच काहीतरी पाणी मुरत आहे म्हणून, म्हणजे स्वतःवरून स्वर्ग गाठी यालाच म्हणतात. मग आता पोलीस काय करतात, त्या महिलेवर आणि त्या 3 तरुणांवर लक्ष केंद्रित करतात. मग आता त्यांच्याकडे लक्ष केंद्रित केल्यानंतर आता पुढच्या फुटेजमध्ये बघतात तर ती महिला आणि ते 3 तरुण एका रिक्षात बसलेले पोलिसांना दिसतात. मग आता पोलीस काय करतात, त्या रिक्षाचा नंबर सर्व काही घेतात आणि आता त्या रिक्षाची माहिती काढायला सुरू करतात. मग आता याच्यामध्ये पोलीस जंग पछाडतात, सर्व जेवढे काही रिक्षा असतात तेवढ्या रिक्षांची माहिती घेतात, सर्व त्या रिक्षा ड्रायव्हरला विचारतात, सर्वांची एवढं काय माहिती घेतात पोलीस की भरपूर कष्ट घेतात पोलीस आणि त्या कष्टाला फळसुद्धा मिळतं. त्या असं की तो रिक्षा सापडतो पोलिसांना, तो ड्रायव्हरसुद्धा सापडून येतो. मग आता त्या ड्रायव्हरला पोलीस ताब्यात येतात, म्हणजे त्याच्याकडं चौकशी करायला सुरू करतात, त्याला विश्वासात घेतात. मग आता त्याला लवकर काय लक्षात येत नसल्यामुळे त्याला फुटेजसुद्धा दाखवतात, ते तरुण आणि ती महिलासुद्धा त्या ड्रायव्हरला पोलीस दाखवतात, त्या रिक्षा ड्रायव्हरला. मग त्याला हे सर्व काय दाखवल्यानंतर मग त्याची ट्यूब पेटते त्या रिक्षा ड्रायव्हरची, त्याला आठवतं की म्हणतो साहेब अशा अशा दिवशी हे ह्या चौघांना मी एका ठिकाणी सोडलेल्या नेऊन. मग तो ड्रायव्हर काय करतो, ज्या ठिकाणी त्यांना सोडलेला आहे त्या ठिकाणी ह्या पोलिसांना नेऊन तो ते ठिकाण सर्व काय दाखवतो. आता पोलिसांना तर ते ठिकाण माहिती पडलेलं आहे. मग पोलीस काय करतात, त्यांचे CCTV फुटेजवरचे त्यांचे फुटेज काढतात, प्रिंट बनवतात त्यांच्या फोटोकॉपीची आणि तिथं जाऊन जेवढा काय परिसर आहे मोठा असू लहान असू पोलीस तसला कसलाही विचार करत नाहीत, सर्व याच्यामध्ये पूर्ण पोलीस परिसर पिंजून काढतात आणि प्रत्येक जो कोणी भेटेल त्याला प्रत्येकाला विचारत असतात, त्यांच्या बाबतीत माहिती विचारून घेत असतात, काढत असतात माहिती, चौकशी करत असतात. मग बरेच मेहनत केल्यानंतर, बरेच तास मेहनत करतात पोलिसांनी,
तिथेही त्यांच्या मेहनतीला फळ मिळतं. काही लोक त्यांना असे भेटतात की ते या तिघा चौघांनाही ओळखत असतात. ते सांगतात हो हे इथंच राहिलं आहेत पण हे इथं सध्या नाही तर हे कुठं गेलेले आहेत, तर त्यांना असं कळतं की हे पोरबंदरला गेलेले आहेत गुजरातच्या. मग आता हे कळल्यानंतर आणि पत्ताही कळतो की ते कुठल्या पत्त्यावर गेलेत म्हणून, मग पोलीस ताबडतोब कसलाही वेळ न घालवता तिथून सरळ पोरबंदर गाठतात आणि त्या पत्त्यावर जातात. त्या पत्त्यावर गेल्यानंतर तिथं हे तिघं तरुण पोलिसांना सापडतात पण ती महिला सापडत नाही. मग त्या तरुणांना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस त्यांना फोटो वगैरे दाखवत बघा हे तुम्हीच आहेत का म्हणून, तर ते म्हणतात हो हे आम्हीच आहेत, काय झालेलं आहे. मग पोलीस म्हणतात ती महिला कुठं आहे तुमच्यासोबत आहे ती. मग आता ती महिला तिथंच असते पण दुसरीकडं असते, ती दुसऱ्या रूमवर जाऊन लपलेली असते ती. तर ते तरुण पोलिसांना त्या रूमवरसुद्धा घेऊन जातात, त्या महिलेलासुद्धा आता पोलीस ताब्यात घेतात. मग आता पोलीस त्यांना विचाराय सुरू करतात, ताब्यात घेतात, थाळीनगर पोलीस चौकीला आणतात त्यांना. आता त्यांच्याकडे चौकशी करायला सुरू करतात की सांगा म्हणतात तुम्ही काय काय केलेलं आहे का त्या ह्याला मारलं. त्यावेळेस ते आता काय करतात, उडवळीची उत्तरं देतात, काहीतरी वेगळं बोलतात. पोलीस म्हणतात हे बघा आता खोटं बोलण्यात काही अर्थ नाही, काही खोटं बोलायचं नाही, उडवळीची उत्तरं द्यायची नाही, जे सर्वजण करतात ते तुम्ही तसं करू नका. तर सरळ सांगा त्या तरुणाला तुम्ही का मारलेलं आहे, ते शेतामध्ये तुम्ही का त्याला फेकून दिलेलं, असं काय पोलीस येतात. त्यावेळेस त्यांना असं वाटतं की अरे पोलिसांना सर्वच माहिती पडलेलं आहे, आता लपवण्यात काही अर्थ नाही. म्हणून आता ते काय करतात, पोलिसांना सर्व माहिती सांगायला सुरू करतात. ती महिला जी आहे ती मंगला, ती सांगते साहेब माझं नाव मंगला आहे आणि तो जो तुम्हाला ज्याची डेड बॉडी सापडेल तो माझा नवरा आहे, त्याचं नाव आहे मुकेश बालेरा आणि आम्ही मध्य प्रदेशी राहणारे आहोत आणि आमच्या लग्नाला जवळजवळ 12 वर्षे झाले आहेत. आम्हाला 2 मुलंसुद्धा आहेत, 10 वर्षाचं आहे, 8 वर्षाचं आहे. मग आम्ही मध्य प्रदेशमधून या जळगावला आलतो, तिथं आम्ही काम करायला सुरू केलं होतं. मग आता पुढचं जे काय ते सर्व काही पोलिसांना सांगते की कशी माझी ओळख त्या सुशीलबरोबर झाली, मग मी कसं नवऱ्याला घटस्फोट दिला, मग नवरा कसा 10 रुपयाला सुरू केला, मग त्यांनी कसं मला छळलं, त्रास दिला, मानसिक त्रास दिला, मारझोड केली, मग मी त्याच्याबरोबर कसा घटस्फोट घेतला, मग कसं त्या सुशीलबरोबर आम्ही तिच्यासोबत राहायला सुरू केलं, मुलं तर त्याच्याकडेच होते, मग त्यांनी मला धमकी द्यायला सुरू केली आणि त्याच्यातूनच आम्ही त्याला 20 फेब्रुवारी 2023 दिवशी त्याला मी गेले आणि त्याला विश्वासात घेतलं माझ्या नवऱ्याला. आता ती हिथं सांगायला सुरू करते की त्याला मी कसं म्हणजे बाहेर आणलं, कसं आम्ही त्याला मारलं. तर 20 तारीख आहे ती, 20 फेब्रुवारी 2023 त्या दिवशी आता तिच्या नवऱ्याचं तर म्हणण्यासारखं काय असायचं, तर ही ज्यावेळेस त्याच्याकडे जायची की मुलं माझ्या ताब्यात दे म्हणून, त्यावेळेस तो काय म्हणायचा की मुलं तर मी तुझ्या ताब्यात देणार नाही, तुला जर माझ्यापाशी येऊन राहायचं असेल तर आपण पहिल्यासारखं आपण सुखाने संसार करूया आणि मुलांनाही लहानाचं मोठं करूया, कारण ती तुझी आणि माझी मुलं आहेत म्हणून. मग आता तोच धागा पडून मी काय केलं, त्या 20 तारखेला तिकडे गेले आणि त्याला म्हटलं की हे बघ तू तर मुलं माझ्याकडे देणार नाहीस, तू म्हणतोस, तू मलाच म्हणतोस की माझ्याकडे येऊन राहायला सुरू कर, नांदायला सुरू कर म्हणून. ठीक आहे मी तुझ्याकडे नांदते पण त्याच्यासाठी माझी एक अट आहे. मग त्यांनी विचारलं की तुझी काय अट आहे म्हणून, मग मी त्याला सांगितलं की तू खूप दारू प्यायला सुरू केलेला आहे तर तुझी दारू सोडायची. तो म्हणला ठीक आहे मी सोडतो दारू, इथून पुढे पेत नाही, पण असं नाही पे अशी सोडायची नाही, तर तू माझ्यासोबत आपलं जी देव आहे, आपलं जी देवस्थान आहे त्या देवस्थानाकडं आपल्याला जायचं आणि तिथं जाऊन तू देवासमोर शपथ घ्यायची की मी दारू पिणार नाही म्हणून. आणि बायकोला मुलांना व्यवस्थित म्हणजे त्यांना सुखात ठेवीन, त्यांच्याबरोबर व्यवस्थित संसार करीन आणि दारूला कधी इथून स्पर्शसुद्धा करणार असे तुला शपथ घ्यावी लागेल देवापुढं मंदिरात जाऊन. तर त्यालाही बरं वाटलं, त्यालाही वाटलं की चला ठीक आहे बायको सुधारलेली दिसते, बायको आपल्याला तर चांगलं सांगते म्हणून तोही एवढा खुश झाला की तोही एका पायावर तयार झाला माझ्याबरोबर येण्यासाठी. मग आता आमचं ह्यात सुशीलचं माझं आधीच ठरलं होतं की त्याला एका निर्जन स्थळी नेऊन मारायचं म्हणून, त्याप्रमाणे त्यांनी त्याचे जे 2 मित्र आहेत त्यांनासुद्धा तयार केलं होतं. तर मग हे तिघंजण आधीच तिथं दबा धरून बसले होते त्या मक्याच्या शेताजवळ. मग मी आता त्यांना नेहत नेहत चला म्हटलं कुठंतरी बसूया, बराच वेळ झाला आपण फिरतो इकडं तिकडं. मग आता त्या मक्याच्या शेताजवळ मी यांना घेऊन आले आणि तिथं आम्ही बसलो. आता ज्या ठिकाणी तिथं आम्ही बसलो त्याच तेवढ्यातच तिथं तो सुशील आला आणि त्याचे 2 मित्रसुद्धा आले आणि त्यांनी याच्याबरोबर भांडण करायला सुरू केलं. मग आता भांडण करायला सुरू केलं म्हटल्यानंतर मग यांचे मारामारी सुरू झाली. मग मारामारी सुरू झाल्यानंतर तोही यांना चांगला प्रतिकार करू लागला, तेही याला मारायला लागले. मग आता माझ्या नवऱ्याच्या गाडा जो गमजा होता तो गमजा ह्या लोकांनी पकडला आणि तो गमजा सरळ आवळायला सुरू केला आणि एक जणांनी पाय पकडले आणि मीही हात पकडले आणि ते ह्याच्यातच त्याचा गाळा आवळून आम्ही त्याला तिथं ठार मारला. त्याची बॉडी उचलून आम्ही त्या शेतामध्ये मधोमध नेऊन टाकली आणि त्याच्यावर जेवढा काय त्या मक्याचा पालापाचोळा जमा झालेला होता तो सर्व पालापाचोळा उचलून त्याच्या बॉडीवर झाकून टाकला. त्याची बॉडी म्हणजे झाकून टाकली त्या पालापाचोळ्याच्या आतमध्ये आणि अशा रीतीने आम्ही त्याला तिथं मारून मग आम्ही तिथून पसार झालो म्हणजे निघून आलो आपल्या आपल्या घरी आणि तिथून आम्ही पोरबंदरला निघून आलो जेणेकरून पोलीस आपल्याला पकडू नयेत म्हणून. तर ह्या केसचा उलगडा हा असा होतो. आता बघा मित्रांनो याच्यामध्ये कसं आहे, तो जो नवरा आहे मुकेश तो एकदम चांगला माणूस होता, इमानदारी होता, संसाराची म्हणजे संसार म्हणजे व्यवस्थित करत होता,
मुलाबाळांकडे लक्ष देत होता, बायकोकडेही लक्ष देत होता. त्याचं म्हणणं असं होतं की आपली बायको आपली असावी, मुलंही आपली असावेत, मुलांचं संगोपन व्यवस्थित व्हावं, आपला संसार सुरळीत व्हावा, चांगला व्हावा, असं काही त्याचं स्वप्न होतं. पण बायको त्याला तशी भेटली नाही, बायकोही त्याला व्यभिचारी भेटली, घातकी भेटली, दगा देणारी बायको त्याला भेटली. आणि ती दुसऱ्याची कुठल्या तरी मुलाला म्हणजे कमी वयाच्या मुलाच्या नादाला लागली आणि सर्व त्यांच्या संसाराची अशी धुळधाण झाली आणि त्याच्यातून त्या मुकेशचा घात झाला. आणि आता बायको जेलमध्ये जाऊन बसणार आणि तो सुशील आणि त्याचे दोन मित्र जे आहेत ते सुद्धा जेलमध्ये जाऊन बसणार आणि उघडे पडणार कोण, ते दोन मुलं, एक 10 वर्षाचं आहे आणि मुलगी 8 वर्षाची आहे. त्याला ठीक आहे, त्यांना तर त्या मुकेशचे किंवा त्या मंगलाचे आई वडील सांभाळतील म्हणा, पण आईवडिलांचं तर छत्र हरपलेलं आहे त्यांच्यावरनं. तर अशाच जे काही चुका आहेत त्या समाजामध्ये घडतात आणि जे नको ते होऊन बसतं. म्हणजे कसलाही याच्यामध्ये विचार करायचा नाही, नपाचार करायचा नाही आणि जसं मनाला येईल तसं वागायचं आणि पुढं मग पश्चाताप करत बसायचं आणि एक दिवशी मरून जायचं, किड्या मुंग्यांसारखं मरून जायचं एक दिवशी. तर मित्रांनो, ही होती आजची स्टोरी. आपल्याला कशी वाटली, कशी नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबत बेल आयकन प्रेस करायलासुद्धा विसरू नका. तर आपण परत उद्या आणखीन एखाद्या नवीन स्टोरीमध्ये भेटूया संध्याकाळी 7:30. तोपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, आपल्या परिवाराची काळजी घ्या. तोपर्यंत धन्यवाद.